आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणारच नेवासा तालुक्यातील कुकाना येथे शुक्रवारी रात्री 10 सुमारास 35 गायींनी गवत खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे. या 35 गायींपैकी 7 गायी दगावल्या आहेत. कुकानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज कुमार शिंदे यांनी समयसूचकता दाखवत राहिलेल्या जनावरांना ॲसिटिकॉल व नीळ पाजल्याने पुढील अनर्थ टळला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार कमी पावसाने शेतातील बांधावर उगवणारे कोवळे गवत, त्यात असणारे नायट्रेटचे प्रमाण वाढल्यामुळे असे गवत जनावरांच्या पोटात गेल्यावर रक्तात ते शोषले जाते आणि रक्ताचे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता ही कमी होते. त्यामुळे लाळ गाळणे, पोट दुखणे, अंतरत्वचा निळी होणे आणि रक्त चॉकलेटी होणे, तसेच जनावरांचे नियंत्रण सुटल्याने जनावरे चक्रा देखील मारतात आणि शेवटी जनावर दगावते देखील. अशी लक्षणे दिसल्यावर जनावरांना ॲक्टिव्हेटेड चारकोल औषध किंवा निळ पाजावी. त्यामुळे 30 दिवसांपेक्षा कमी असणारे गवत जनावरांना खाऊ घालू नये, तर कोरडा चारा द्यावा आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार करावे असे आवाहन डॉक्टर मनोज कुमार शिंदे यांनी केले आहे. तर त्यांच्या या कामगिरीचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. अमोल पवार, स्वानंद मीडिया, नेवासा. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.